आनंदाचा, उत्साहाचा आणि भरभराटीचा असा दिवाळी सणाला 10 नोव्हेंबरपासून सुरुवात होते. 5 दिवस चालणाऱ्या या उत्सवात विविध सणांची, प्रथांची रेलचेल पाहायला मिळते. दिवाळीत घरासमोर आकर्षक रांगोळी काढली जाते, दिव्यांची रोषणाई केली जाते. दिवाळी हा दिव्यांचा आणि आनंदाचा सण आहे. संध्याकाळ झाली की घरात आई आपल्याला सांगत असते की चल आता दारापुढे, तुळशीपुढे, खिडक्यांमध्ये सगळीकडे दिवा लावा. घरात त्रयोदशी, चतुर्दशी आणि अमावस्या हे 3 दिवस सतत दिवे लावले जातात. शिवाय अनेक ठिकाणी अखंड दिवा देखील लावला जातो. तसेच भारताची प्राचीन सांस्कृतिक परंपरा रांगोळी आहे. उदारता जाणवणे आणि नशीब मिळवणे म्हणजे रांगोळीचा हेतू आहे. रांगोळीला रंगवल्ली संस्कृत भाषेत म्हटले जाते. सौंदर्याचा साक्षात्कार आणि मंगलाची सिद्धी हे रांगोळीचे उद्देश मानले जाते. रांगोळी म्हणजे रांगोळीच्या दगडाच्या चूर्णापासून आणि रंगाच्या सहाय्याने रेखाटलेल्या ओळींपासून तयार झालेली आकृती. रांगोळीला भारतीय संस्कृतीमध्ये खूप महत्त्व आहे. दीपोत्सव हा भगवान विष्णूच्या गृहस्वरूपाचा उत्सव आहे. या सणात श्री गणेशाची पूजा केली नाही तर लक्ष्मी देवीही टिकत नाही, त्यामुळे दोघांची पूजा आवश्यक आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी प्रदोष काळात यमदीपदान केल्याने मृत्यूचे भय दूर होते. हिंदू धर्मात प्रकाशाची नेहमी सूर्य आणि अग्नीच्या रूपात पूजा केली जाते. सर्व प्राण्यांना प्रकाश आणि जीवन देण्यासाठी सूर्याची उत्पत्ती देवाच्या दक्षिण नेत्रातून झाली असे म्हटले जाते. प्रत्येक पंथात प्रकाश आणि प्रकाशाचे स्वतःचे महत्त्व आहे. लंका जिंकून भगवान राम अयोध्येला परत आले तो दिवस कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्या होता. सर्व अयोध्यावासियांनी दीप प्रज्वलन करून त्यांचे स्वागत केले. या दिवसापासून दिवाळीला दिवा लावण्याची परंपरा सुरू आहे. दिवा आणि त्याची ज्योत जीवनासारखी तेजस्वी आहे. पृथ्वी, आकाश, अग्नी, जल आणि वायू या 5ही तत्वांपासून दिवा तयार होतो आणि प्रकाशित होतो. दिवा लावल्याने वातावरण शुद्ध होते. मोहरीच्या तेलाचा दिवा लावल्याने वातावरणातील विषारू जंतू नष्ट होतात. कुटुंबातील दारिद्र्य दूर करण्यासाठी धनत्रयोदशीच्या संध्याकाळपासून दीपावलीच्या रात्रीपर्यंत अखंड दिवा लावणे फायदेशीर मानले जाते. धनत्रयोदशीपासून भाऊबीजेपर्यंत घरात अखंड दिवा लावल्याने घरातले पंचमहाभूत संतुलित राहतात आणि त्यांचा प्रभाव वर्षभर माणसाच्या आयुष्यावर राहतो. अशा प्रकारे व्हिडिओतील माहिती आवडली असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा. आणि हो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप आभार. धन्यवाद.